कॉमेंट्री बॉक्स सेंड करून गोलंदाजी करतील। पहिला चेंडू उजव्या हाताने, ओ द विकेट ओवर पिच होता, थोडासा आउट स्विंग होते, गुड बॉलिंग। पहिल्या दोन चेंडूवर दोन धक्के मी का दिले होते याचं उत्तर देतो ना प्रवीण, सुपर कमबॅक। प्रवीणने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली अवघ्या 10 धावा मोजल्या होत्या, पण अक्षय जेव्हा त्याच्या समोर आला अक्षयने सुद्धा आपल्या हातामध्ये असली ताकद दाखवून दिली। धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवलीचे सर्व ऑफिशियल्सना विनंती करतो की आपण जरा व्यासपीठाजवळून थांबायचं आहे, सर्व ऑफिशियल्स धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली। दोन चेंडू बॅक टू बॅक डॉट फ्रॉम प्रवीण, स्लोर वन चेंडू, सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग, डोळ्यांचं पारणं फिरणारी गोलंदाजी। खरंच टाळ्यांच्या गजरामध्येच त्याचं स्वागत होतं, खूप काही सांगू जाते त्या टाळ्या प्रवीणची गोलंदाजी, सुपर बॉलिंग। तीन चेंडू, तीन वेगवेगळ्या प्रकारचे आणि फलंदाजाला अक्षरशः संभ्रमात टाकणारे। अक्षयला यावं लागतंय, कान मात्र द्यावा लागतोय, तो सांगतोय की कशाप्रकारे चेंडू रिलीज झाल्यानंतर तो कशाप्रकारे ट्रॅव्हल होतोय, मागे जातोय, तुझ्या प्रकारे कुठल्या प्रकारचा फुटवर्क नाही आहे, तुला फुटवर्क दाखवावं लागेल, चेंडूवर तुला यावं लागेल, आणि हाच जणू काही कान मात्र दिलाय, आणि बघायचं तो कान मात्र कितपत योग्य ठरणार पुढच्या चेंडूवर। ओहो, लाजवाब लाजवाब गोलंदाजी, चार चेंडू बॅक टू बॅक डॉट। मागचं षटक जे महागड झालं होतं ते परेस्त, त्या षटकाचं जणू काय उत्तर इथे मात्र गोलंदाज प्रवीण देत असताना, सुपर बॉलिंग। लक्षात ठेवा या स्पर्धेमध्ये काही नियम आहेत, ते नियम मला सातत्याने सांगावेसे वाटतायत। चेंडू जर डॉट होतोय तर तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकता, पण त्या मोमेंटला तुम्हाला दोन्ही फलंदाजांना एकाच वेळी क्रीज सोडावं लागेल, याची मात्र नोंद घ्या। तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकता, पण दोन्ही फलंदाज क्रीज सोडतील तरच ते तुम्ही स्ट्राईक रोटेट। उडाला तो शॉर्ट मिड विकेटला, आणि त्यानंतर तिसरा बळी सुद्धा आपल्या नावावर जणू काही करत असताना इथे तुम्हाला पाहायला मिळतो गोलंदाज प्रवीण। दुसरा षटक वैयक्तिक तो हाताळतोय, बघा लक्ष द्या, आपण 57 धावसंख्येचा पाठलाग करतोय, 31 धावा अंकित झाल्या होत्या धावफलकावर, आणि इथे मात्र गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी। 26 धावींची गरज होती 18 चेंडूमध्ये, पण ते लक्ष अजून किती दूर नेता येईल शास्त्री नगर संघाकडून याचा प्रयत्न प्रवीण करतोय। 5 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले आहेत आणि 5व्या चेंडूवर विकेट मिळवली आपल्या संघासाठी। काय गोलंदाजी केली आहे, मला आठवते की जेव्हा पहिल्यांदाच मी धडाकेबाज चषक वडवली स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी आलो होतो, सागर कापडी त्यानंतर दादू म्हणजेच गौरव झुंजारराव असे मात्र दोन हिरे मला पाहायला मिळाले होते। त्यानंतर गतवर्षी भरपूर खेळाडूंनी मनं जिंकली, गणेश गायकर आहेत त्याच्यामध्ये, मी त्यानंतर आवर्जून जितू चव्हाणचा उल्लेख करीन, पण आज मात्र पहिल्याच सामन्यामध्ये प्रावीण्य मिळवलं आपल्या गोलंदाजीमध्ये, आणि डोळ्यांचे पारणं फिरणारी गोलंदाजी तुम्हाला प्रवीणकडून पाहायला मिळते। सुपर बॉलिंग परफॉर्मन्स, मुरबाडमध्ये सुद्धा किती टॅलेंट लपलं आहे याचं उत्तम उदाहरण तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। प्रवीण तो आपल्या गोलंदाजीतलं कौशल्य दाखवतोय। फलंदाजी लागली 5व्या क्रमांकावर मैदानामध्ये देवीदास, 26 रिक्वायर, अजूनही 26 हवेत अक्षय। स्लोर वन चेंडू होता, पायाच्या मागून त्रिफळ उद्ध्वस्त, व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग, आणि काय सेलिब्रेशन आहे बघा। इकबाल चित्रपट जर तुम्ही बघितलं असेल त्यामध्ये सेलिब्रेशन ज्याप्रमाणे केलं होतं श्रेयस तटपदेने, तसं तुम्हाला सेलिब्रेशन पाहायला मिळते प्रवीणकडून। फलंदाज बाद स्लोर वन चेंडू होता, पायाच्या मागून त्रिफळ उद्ध्वस्त, व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग, आणि काय सेलिब्रेशन आहे बघा। इकबाल चित्रपट जर तुम्ही बघितलं असेल त्यामध्ये सेलिब्रेशन ज्याप्रमाणे केलं होतं श्रेयस तटपदेने, तसं तुम्हाला सेलिब्रेशन पाहायला मिळते प्रवीणकडून। फलंदाज बाद
विजय क्रिकेट